आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कळंबोली येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित होणार आहे कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटरचे काम सिडकोने पूर्ण केले असून त्या संदर्भातील पत्र पनवेल महापालिकेला दिले आहे या केंद्राचे लवकरच पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात येणार असून तिसऱ्या लाटेत या केंद्राचा मोठा आधार पनवेलकरांना मिळणार आहे सिडकोने गेल्या तीन महिन्यांपासून एकोणतीस कोटी रुपये खर्च करून कळंबोली येथील केंद्रीय कापूस निगमच्या गोदामात सहाशे पस्तीस खाटांच्या या जम्बो कोविड सेंटरचे से काम पूर्ण केले। जिल्ह्याच्या तुलनेत पनवेल तालुक्यात बाधितांची संख्या मोठी असल्याने पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान एक हजार बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून देण्यात यावं अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती तसेच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनाही माहितीस्तव प्रत होती या अनुषंगाने कळंबोली येथील बंद असलेल्या सीसीआय गोदामातील जागा सेंटरसाठी घेण्यात आली गोदामातील एक लाख चौरस फुटाच्या जागेवर सहाशे पस्तीस खाटांच हे केंद्र उभारण्यात आले असून हो यासाठी सिडकोला तीन महिन्यांचा अवधी लागला या केंद्रात पाचशे पाच प्राणवायू खाटा प्रौढांसाठी शंभर अतिदक्षता खाटा बालकांसाठी पंचवीस अतिदक्षता खाटा आहेत तर वीस आणि तेरा मेट्रिक टन क्षमतेच्या दोन द्रव्य प्राणवायू साठवणूक टाक्या बसवण्यात आल्या आहेत दोन दिवसात सुरक्षारक्षक येथे नेमले जाणार आहेत सप्टेंबर महिन्यात हे केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने पालिकेने जेवण औषधे तसेच संबंधित साहित्यांचा सा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसाठी निविदा जाहीर केली आहे त्यामुळे पालिकेच्या संबंधित विभागांनी या रुग्णालयावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर राहिलेली कामे पूर्ण करून घ्यावीत असे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत त्यानुसार सप्टेंबर महिन्यात हे जम्बो सेंटर सुरू होणार आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट